हातकणंगले लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 12 बलुतेदारांच्या सोबत ट्रॅक्टर मधून येत त्यांनी अर्ज दाखल केला. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची कावड घेऊन 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदारांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं धैर्यशील माने यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या पहिल्या दिवशी स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी बैलगाडीतून येत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी आज ट्रॅक्टरमधून येत आपला अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत 12 बलुतेदारांसह महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुजित मिणचेकर, आमदार सत्यजित पाटील, आमदार उल्हास पाटील, माजी खासदार निवेदिता माने यांच्यासह भाजप शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून त्यांना आंदोलन करावं लागणार नाही, असं काम करू असं सांगत बहुजन समाजाला सोबत घेऊन काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मी बहुजन समाजाच्या सर्व 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं संसदेचा मार्ग धरला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यापासून उद्योजकांच्यापर्यंत, शेतमजुरापासून कामगारापर्यंत आणि क्रीडा क्षेत्रापासून कलाक्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रांचा त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीची म्हणून माझी आजची या ठिकाणी लढाई आहे. त्यांनी शक्तीप्रदर्शनानं केलं किंवा नाही केलं याच्याशी मला खऱ्या अर्थानं सांगायचं नाही. मी निश्चितपणे सांगेन, बहुजन समाजाची शक्ती माझ्या पाठीशी आहे. सर्व 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या लोकांचे प्रश्न सोडवणं हेच माझं धर्म म्हणून आणि कर्तव्य म्हणून मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज अर्ज भरला आहे.